कडनं करून घेणार आहे प्रॅक्टिस, त्यामुळे हे नीट लक्ष द्या. मी काय दाखवते तर एक्झॅक्टली इन बिटवीन टू निपल्स, दोन निपल्सचा बरोबर मध्य ब्रेस्ट बोनच्या खाली त्याचं तुम्ही चित्र बघितलं असेल, आपली मी चित्र तसं तो खालचा जो भाग आहे म्हणजे लेफ्ट वेंट्रिकल ते टुवर्ड्स लेफ्ट साईड असतो. सो त्याचा खालचा भाग थोडासा लेफ्ट साईड आहे, पण नॉट इज लोकेटेड एक्झॅक्टली ऍट द सेंटर, एक्झॅक्टली एल्बो एल्बो पडलीस मजुरा.
हेलो सचिन नहीं One, two, three, four, five, six, seven, eight, nine,
वेगळं नाक बंद करायची गरज नाही. हॉस्पिटलमध्ये असे मास्क अवेलेबल असतात. ओके, सो हा मास्क जो आहे तो त्याला लावायचा. मास्क मागे घ्यायची कॉन्ट्रॅक्शन. आता ह्याला नाडी नाही आहे बांधायला, हे कानाला लावायला लागतं तर तो पॅक होतो. पण हे असं माउथ टू माउथ ब्रीदिंग द्यायचं असतं. तेव्हा मी थांबेल, मग मी 30 कंप्रेशन घेईल तेव्हा ती थांबेल. म्हणजेच काय, आम्ही 30-2, 30-2, 30-2 असं करणार. अंबू बॅग लावली असेल तर किंवा असं झालं की समजा नाही अंबू बॅग लावताय ते काहीतरी प्रॉब्लेम, फक्त कॉम्प्रेशन्सच देताय तुम्ही, तर तिथे जर का कोणी असेल म्हणजे तिला सीपीआर येतोय मला सीपीआर येतोय, तर एकदा मी 100 कॉम्प्रेशन्स देईल मग मी थांबेल, मग ती 100 कॉम्प्रेशन्स देईल ती थांबेल. याने काय होईल, आम्ही जास्त वेळ करू शकतो. एकतरी सरळ जमायला होईल, पण जनरली हॉस्पिटलमध्ये कोणीतरी असतं म्हणजे असं होते की बाई करायचे. आता इथे मी माझ्या असा चेहरा साईडला करून ठेवायचा, म्हणजे सेम की तोंडातनं फेस येतोय उलटी येते तर ती साईडला गेली पाहिजे. डोक्या खाली पण एक उशी द्यायची, अगदी उशी नाही मिळाली तर कापडाची घडी करून नाने खाली दिली तरी चालते. सो ह्याला पण रिकव्हरी पोझिशन जी सोपी आहे ती जागा सुरक्षित राहिली नाही. काय करायचं थांबायचं सीपीआर, कारण माझी सेफ्टी टॉप प्रायोरिटी पाहिजे. आणि लास्ट इफ यू आर फिजिकली अनेबल टू कंटिन्यू, तुम्हाला सध्या असं वाटलं आतालाच गेला तर की बाबा दिली जमलो मी, असं अजिबात नाही की तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत जातो असं नाही. ज्या क्षणी असं वाटेल की बापरे हे नाही होते, मला त्यांच्यापासून बाजूला काढला. आता म्हणजे काय ब्रीदिंग द्यायचं असतं. चेक करायचे किती वेळ 10. इथे पण काहीच नाही टेन्शन वाटतंय मला, इथे मुवमेंट नाहीये म्हणजे सीपीआरची गरज आहे. मग आता काय करायचं, असं वीज सोडायचं. दिसतंय बरबऱ्या कशा बघायच्या माहितीये तुम्हाला, तर ते शोधायचं. हे सर्नम आहे, हे पोट आहे, पोट दाखायचं नाही, सर्नम शोधायचं. त्याच्यावरती 1 इंच म्हणजे इथे माझा हात आहे असं माणसाचं सर्नम शोधतात आणि मग कॉम्प्रेशन देत. आता तिकडे मुलांचं, सो ही जी बॅग आहे ही लंग्स आहे त्याची, बरोबर. जेव्हा आपण याला हवा देणार आहोत तेव्हा लंग्स मध्ये हवा भरणार आहे आणि चेस्ट प्राइज होणार आहे. जसं आपलं होतं की लंग्स मध्ये हवा भरते म्हणून चेस्ट प्राइज होते, आपण हवा सोडली की चेस्ट पर इन्फ्लॅक्ट होते. सो ही बॅग जी आहे ती त्याचे लंग्स आहे.
वरती 1 इंच म्हणजे इथे कंप्रेशन द्यायला लागतं. आता मात्राचा हात देत लागतो. आता रिकवरी दाखवते. ऑपोजिट साईडला कसं झोपायचं तू काय करतो? मी बसते हा हात आहे असा ठेवायचा ऑपोजिट साईडचा. माझ्या साईडचा जो हात आहे